गणतंत्र दिवस के उपलक्ष्य में असुड़गांव में हल्दी कुमकुम कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम के लिए महिला आघाड़ी की पनवेल तालुका अध्यक्ष गुलाबताई पाटिल, पूर्व सरपंच चंद्रकला शेलके, बनुबाई नाई, श्री चौहान, उप सरपंच फुलवंती शेलके आदि गणमान्य सहित महिलाएं बड़ी संख्या में उपस्थित थी। इस हल्दी कुमकुम समारोह में महिलाओं के लिए विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया था। वहीं इस दौरान आयोजित किए गए संगीत कुर्सी कार्यक्रम में विजयी हुई महिलाओं को गणमान्यों के हाथों सम्मानित किया गया। इस समारोह में गुलाबताई पाटिल ने महिलाओं को मार्गदर्शन करते हुए समाज के साथ आगे बढ़ने के लिए प्रोत्साहित किया। सगळ्यांनी संघटित रहा, एक माझा म्हणजे संक्रांतीचे एक तुम्हाला संदेश आहे की सगळ्या महिलांनी एकत्रित रहा, संघटित रहा आणि असे तुमचं कार्य चालू ठेवा। फक्त हळदी कुंकवाला जमा असं नाही तर नेहमी तुम्ही महिन्यातून एकदा तरी हे करा आणि सगळ्यांनी एकमेकींशी मिळून मिसळून रहा आणि परत एकदा तुम्हाला या मकर संक्रांतीच्या आणि प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन मी इथेच थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। वही प्रणव संस्था महिला मंडल द्वारा चिंद्रनगांव में आयोजित किए गए हल्दी कुमकुम समारोह में महिला आघाड़ी की तालुका अध्यक्ष गुलाबताई पाटिल, उपाध्यक्ष राजश्री पाटिल, पूर्वाध्यक्ष माधुरी गोसावी, पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र की महिला आघाड़ी अध्यक्ष प्रज्योति म्हात्रे, मंगला कुलकर्णी, कविता ठाकुर, सुनीता कडू आदि गणमान्य सहित महिलाएं बड़ी संख्या में उपस्थित थी। आज के दिन ऐसा संकल्प करूया कि आपले हातातून काहीतरी चांगले काम झाले पाहिजे। तुम्हाला महिलांना एकच सांगते, आपल्याला परमेश्वराने जे आयुष्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या हातातून काहीतरी चांगलं घडलं पाहिजे की माझा मम्मी असा वसा घेतला पाहिजे की माझ्या हातातून चांगलं काम घडलं पाहिजे, त्यांनी आपला सत्कार झाला पाहिजे। नुसतं आपलं कोणीतरी दागिने भरपूर घातले, छान साडी नेसली, कुठल्या तरी संस्थेला पैसे दिले आणि मग आपला सत्कार करून घेणं, ते चुकीचं आहे। आपण आपलं कर्तृत्व दाखवायचं। आपल्या शेजारणीवर एखादा जर प्रसंग आला असेल तर तो माझ्यावरच आला आहे असं धावत जाऊन तिचा सांत्वन करायला पाहिजे। तिची कधीही मजा बघायची नाही। एखाद्याला काही आजारी असली तर चला माझी गाडी आहे, गाडीत त्याला घेतलं, पेशंटला गेलं, तो दुवा तुमची ती परमेश्वराजवळ जमा राहते। वही मोहपाडा गाव में भी महिलाओं के लिए हल्दी कुमकुम कार्यक्रम का आयोजन किया गया था, ज्या महिलाएं बड़ी संख्या में उपस्थित थी।